या पाठामध्ये आठवड्याला बाजाराला जाणारे लोक बाजारासाठी निघालेले आहेत, परंतु एक महिला ती आपल्या दाराच्या समोर बसलेली आहे आणि सर्व जण तिथे जातात आणि ती त्या महिला म्हणवतात की बाबा की आता तू चल आपण बाजाराला जाऊ, परंतु ती बाई म्हणते मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही असं म्हणते. तर या पाठामध्ये ती बाई काय म्हणते बघ, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. इतर बायका म्हणतात काग बाई काग बाई काग बाई. बाई म्हणते नग बाई नग बाई नग बाई. पहिला जो व्यक्ती आहे तो म्हणतो का बरं जायचं नाही, त्याचं कारण तर सांगशील की नाही. अहो बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची. दुसरा म्हणतो कशा कशाची कशा कशाची. बाई म्हणते अहो मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे आणि चपला काय काय लागत आपल्या संसाराला. तिसरी बाई म्हणते मग ते समजा घेऊ की यात अवघड काय. बाई म्हणते अरे आणू कशात न ठेवू कशात. दुसरा म्हणतो आता तर समजा वस्तू जाहिरातमध्ये देतात की. बाई म्हणते अहो तोच तर घोटाळा आहे. इतर म्हणतात कसं काय कसं काय कसं काय. कॅरीबॅग भरून आणायची वस्तू डब्यात ओतायची आणि कॅरीबॅग फेकून द्यायची म्हणजे झालं. बाई म्हणते त्या कॅरीबॅगा सगळ्या गटारी काढतात समजा नाल्यात कुटुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यावर काय सांगता बाई. मग ध्यानात येतं का नाही. म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. या पहिल्या परिच्छेद मध्ये आपल्याला ती बाई म्हणते की मला बाजाराला जायचं नाही. कारण तर आपण बाजाराला जर गेलो तर त्या वस्तू ते जे दुकानदार असतात ते आपल्याला वस्तू कॅरीबॅगमध्ये देतात आणि त्या कॅरीबॅग आपण आणतो डब्यामध्ये वस्तू टाकून ठेवतो आणि त्या कॅरीबॅगा कुठेतरी इतरत्र फेकून देतो आणि त्या फेकलेल्या कॅरीबॅगा कुठेतरी गटारी काढतात रस्त्यावर उडतात आणि ते गटारी काढल्यामुळे पाणी अडतं आणि पाणी हे घाण पाणी रस्त्यावर येतं. त्याच्यामुळे ती बाई म्हणते की मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही.